तळोजा फेज वन येथील भुयारी मार्ग आणि प्रमुख रस्त्यांची पाहणी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी केली. यावेळी सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करावे, तसेच भुयारी मार्गही लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत रुजू करावा, असा आदेश सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सिडकोच्या वतीनं तळोजा फेज वन येथं नवीन वसाहत निर्माण करण्यात आली आहे. या वसाहतीमधील आणि आजूबाजूच्या गावातील नागरिकांची येथील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेमुळे गैरसोय होत आहे. या संदर्भात भाजपचे तळोजा शहर अध्यक्ष निर्दोष केणी यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेत सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी या तळोजा फेज वन येथील प्रमुख रस्त्यांची, भुयारी मार्गाची तसेच खारघर येथील उद्यानाची पाहणी केली. या पाहणीवेळी भुयारी मार्गाचे काम जानेवारीपर्यंत पूर्ण करत फेब्रुवारीमध्ये तो नागरिकांसाठी उपलब्ध करावा, तसेच सर्व रस्त्यांचं डांबरीकरण करण्यात यावं आणि खारघर येथील उद्यानातील वाढलेले गवत त्वरित काढून टाकावे, या संदर्भात संबंधित अधिकारी आणि ठेवेदारांना आमदार प्रशांत ठाकूर यांनी निर्देश दिले. यावेळी तळोजा शहर अध्यक्ष निर्दोष केणी, पनवेल तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, जगदीश घरत, संतोष पाटील, सिडकोचे मुख्य अभियंता संजय चौटालिया, कार्यकारी अभियंता मिलिंद म्हात्रे, एसी रोकडे, तसेच तळोजा येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.